आज मी तुम्हाला काळे कुट्ट झालेला मसाल्याचा डबा जो चिकट तेलकट असे डाग पडलेला डबा असतो तो कसा साफ करायचा आणि किंवा लायटरसुद्धा बघा बऱ्याचदा खूप काळं होतं तेलकट वगैरे हात लागल्याने ते सर्व काळे होतात आणि लवकर निघत पण नाही तुम्ही बघू शकतात की ती डाग पडलेली आहे आणि खूप चिकट पण आहे बऱ्याचदा आपण चांगले घासले तरी ते लवकर निघत नाही पण मी इथे ही एक पावडर वापरणार आहे त्यामुळे ही सर्व डाग आहे ना आपल्याला दोन मिनटात पूर्ण साफ होणार आहे आणि घासायची जास्त गरज पडणार नाही लायटर पण बघा पूर्ण घाण झालेलं आहे आणि हे जुनं लायटर आहे माझं पण मी तुम्हाला हे स्वच्छ करून दाखवणार आहे कसं निघतं तर तरी इथे बघा हे पूर्ण डा डब्याचे डाग मी तुम्हाला दाखवते आणि बऱ्याचदा असे काय होतं पिठाचे तेलाचे मसाल्याचे हे असे चिगट चिवट डाग पडतात आणि लवकर निघत पण नाही घासायला गेलं तर खूप वेळ लागतो तर इथे मी दोनच मिनटात पूर्ण क्लीन करून दाखवणार आहे तर आता हे पहिल्यांदा काय करायचे आपल्याला थोडेसे ओलं करून घ्यायचं आहे आपल्याला ला लायटर ओलं करायचं नाही लायटर खराब होऊ शकतं पाण्यात जर गेल्यावर तर फक्त ओला हात लावायचा आहे तर त्यासाठी बघा एक चमचा इथे मी पावडर घेतलेली आहे आणि ह्या पावडरीने साफ करणार आहे या पावडरचं पण मी तुम्हाला नाव सांगणार आहे ही नेहमी घरामध्ये ठेवा जास्त खर्च लागत नाहीला पाव किलो वीस रुपयात येते आणि एक चमचा म्हणजे फक्त एक ते किंवा दोन रुपयाचीच असेल ही आणि एवढ्यामध्ये तुम्ही छान असे भांडे क्लीन करू शकतात किंवा तेलाची किटली वगैरे जरी असली तीसुद्धा अशी साफ करू शकतात तर इथे बघा डब्बा आपण इथे ओला करून घेतलेला आहे आणि इथे काथ्याने आपल्याला फक्त पावडर लावून घ्यायची घासायचं नाही आहे सर्व बाजूला व्यवस्थित लागेल अशी व्यवस्थित लावून घेणार आहे आता काय होतं बऱ्याचदा तेलाच्या कॅन असतो किंवा कि किटली असते स्टीलची तीसुद्धा इतकी तेलकट होते ना तर गरम पाणी करा सर्फ टाका तरी पण लवकर निघत नाही जर तुम्ही ह्या पावडरने जर सा साफ जर केला असं लावून जर ठेवलं आणि जर साफ केली तर एकदम पटकन होते तर आपण इथं बघा पूर्ण लावून घेतलेलं आहे ही पावडर आणि नंतर लायटर जे आहे त्याला पण लावायचं आहे तर लायटर ओलं करायचं नाही आपलं बघा थोडंसं पाणी आहे त्याच हाताने मी थोडंसं ओलं केलेलं आहे आणि वरतून ही पावडर लावून घ्यायची आता हे जुनं लायटर आहे आणि ते बाजूला पडलेलं तर खराब पण काय होतं बऱ्याचदा असे काळे तेलकट चिवड डाग पडलेले असतात किंवा किचनलासुद्धा असे बघा बोर्ड खराब झालेले असतात तिथे तुम्ही सुद्धा साफ करू शकतात ही स्ट्रिक वापरून फक्त पावडर लावायची थोडंसं आणि साफ करून घ्यायचं आहे आता इथे बघा पूर्ण पावडर मी लावून घेते मसाल्याच्या डब्याला वगैरे आणि हे आपल्याला पाच ते दहा मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे म्हणजे ते काय होतं व्यवस्थित भिजतं आणि पटकन निघतं जास्त वेळ लागत नाही आता हे मी दहा मिनटं साईडला ठेवले दहा मिनटानंतर मी तुम्हाला चेक करून दाखवते बघू शकतात हे बघा हाताने जर फक्त चोळलं तरी निघतं आहे बघा कारण की ते एकदम व्यवस्थित भिजलेले आहे बघा एकदम छान निघालेले आणि हाताने जरी चोळलं तरी व्यवस्थित निघतं आहे आणि को जास्त वेळ घासायला पण नाही लागत फक्त लावून आणि आपल्याला दहा किंवा पाच मिनटं साईडला ठेवायचं आहे तर इथे बघा झाकण पण मी दाखवते बघा हे असे मसाल्याचे जे डाग असतात ते सुद्धा बरेचदा निघत नाही तर आता आपण इथे थोडंसं काथ्याने घासून घेऊ म्हणजे सर्व निघून जाईल आणि व्यवस्थित निघतं आता कीर्ती काळे कुट्ट असू द्या भांडे किंवा ती तेलकट असू द्या चिवट असू द्या कसे असू द्या तर तुम्ही ही जर पावडर लावली तर पटकन निघते तर ह्या पावडरचं नाव आहे धुण्याचा सोडा हा धुण्याचा सोडा हा आपण कपडे धुण्यासाठी वापरतो आणि हा बऱ्याचदा म्हणजे असं जिथे साबण पावडर किंवा जिथे किराणा स्टोर आहे तिथे पण हा भेटतो एक तर एकदा आणून ठेवला तर महिनाभर तुम्ही समजा असे किचनच्या वगैरे स्टाईल वगैरे किंवा नळ बाथरूमचे घासण्यासाठी सुद्धा हा वापरू शकतात आणि एकदम छान निघते तर इथे बघा आम्ही पूर्ण डबा घासून घेतलेला आहे आणि साफ करून घ्यायचा आपल्याला आता हा धुण्याचा सोडा जास्त महाग नसतो फक्त वीस रुपयात पाव किलो येतो आणि इथे फक्त एकच चमचा मी इथे वापरला आहे म्हणजे एक रुपयाचाच धुण्याच्या सोड्यामध्ये आपली हा पूर्ण डबा क्लीन होणार आहे आणि त्यानंतर लायटर पण मी साफ करून दाखवते हे बघा हे छान भिजलेले आहे इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे बघा जे आहे तेच वल्ल्या हाताने थोडंसं चोळून घ्यायचं आहे पाणी अजिबात लावायचं नाही नाही ते लायटर खराब होऊ शकतं तर इथे बघा तारीचा काथ्या घ्यायचा आहे आणि हे ते चोळून घ्यायचं आहे आता हे लायटर जुनंच आहे म्हणजे घंचलेलं होतं पण त्यावरती जो चिगट आणि तेलकट जो थर बसलेला आहे काळा तो आपल्याला काढून घ्यायचा आहे या काथ्याने तर बघू शकतात घासल्यावर लगेच निघतोय आणि एकदम छान असा क्लीन पण आहे हाताने पण निघाला असता पण असा जसा पाहिजे तसा निघणार नाही म्हणून थोडासा काथ्याचा वापर केला जर आपण असा डायरेक्ट जर घासायला गेलो असतो तर तो, तो, तो निघाला नसता पण आपण जो धुण्याचा सोडा लावून ठेवल्यामुळे तो खूप पटकन निघतो बघू शकतात तुम्ही हे बघा आणि पुढच्या साईडला सुद्धा आहे आ, आ, जे खराब झालेले ते थोडंसं घासून घेऊ आपण व्यवस्थित असे बरेचसे माझे व्हिडिओ आहे क्लिनिंगचे कढई तवा किंवा गॅसची शेगडी जे कसे साफ करायचे आणि कोणत्या ट्रिक वापरले आहे त्यामुळे तुमचं काम पटकन होईल क्लिनिंगचं तर तुम्ही माझ्या आपल्या चॅनलला भेट द्या आणि त्यावरती असे बरेचसे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा आणि हे बघा पूर्ण आपलं छान असं क्लीन झालेलं लायटर तुम्ही बघू शकतात थोडंसं वरती राहिलेलं तर ते काढून घेऊ इथे बघा पाण्याचा अजित वापर नाही केलेला आहे मी फक्त आपण काथ्याने असं काढून घ्यायचं आहे आणि जिथे राहिलेलं आहे तेसुद्धा आपण थोडंसं घासून घेणार आहे आणि इथे बघा सापटीमध्ये राहिलेलं आहे तुम्ही हे चाकूनेसुद्धा असे काढू शकतात आणि जिथे जिथे निघतं आहे तेसुद्धा आपण हे काढून घ्यायचं आम्ही बघू शकतात एकदम छान असे क्लीन झालेले आणि जास्त वेळ पण नाही लागलेला असं लायटर घसायला गेलं असतं तर लायटर जसं पाहिजे तसं निघालं नसतं आणि इथे बघा छान भिजल्यामुळे नुसतं काथ्या लावला तरी ती सर्व घाण निघून जाते आणि लायटर एकदम छान असं नव्यासारखं तयार झालेलं आहे त्यानंतर आपल्याला ही भांडी धुवून घ्यायची आहे लायटर मात्र धुवायचं नाही लायटर फक्त आपण पुसून घेणार आहे आता हे जे मसाल्याचा डबा आहे तो आपण आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि लायटर आपले इथे छान असं घासून झालेले बघू शकतात आणि जे असे कडेला जे हे राहिलेले ते आपण हे असं नखाने सुद्धा काढू शकतो किंवा चाकूनेसुद्धा काढू शकतो सर्व घाण ही व्यवस्थित निघणार आहे कारण की ते एकदम छान असं भिजलेलं आहे बघू शकतात असे बरेचसे भांडे असतात आपल्या घरामध्ये तेलकडचीवर ते निघत नसतात तर आपण इथे बघा मी डबा धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर लायटर फक्त ओल्या कपड्याने आपल्याला छान असं पुसून घ्यायचं आहे इथे आपण ओलं करणार नाही आहे कारण की लायटर इथे खराब होईल तर आपण इथे परत थोडंसं पुसून घेऊ आणि ओल्या कपड्याने पुसाय पुसल्यामुळे जो धुण्याचा सोडा चिघट असतो साबणासारखाच असतो मग ते सर्व निघालं पाहिजे त्यामुळे इथे आपल्याला ओल्या कपड्यानेच पुसून घ्यायचं आहे नंतर वाटलंच तर तुम्ही सुक्या कपड्याने सुद्धा पुसून घेऊ शकता छान की असं मस्त लायटर निघालेलं आहे इथं थोडंसं गंज आलेला आहे म्हणून ते असं वाटतंय पण लायटर एकदम क्लीन झालेलं आहे त्यानंतर इथे डबा पण आपण पन बघा मसाल्याचा घासून आणि धुवून घेतलेला आहे तो पण एकदम छान असा मस्त निघालेला आहे तुम्ही बघू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा मी असेच क्लिनिंगचे वगैरे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असते